आजच्या या सभेमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी काय बॅटिंग केली जाणून घेऊया. बुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून दोन खुर्च्या त्या स्टेजवर ठेवाय पाहिजे होत्या कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आय काँग्रेसच्या विरोधात घराघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला नेऊन आम्हाला बसवलं ही आमची अवस्था करून टाकली. तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आम्ही आनंदाने स्वीकार, कुणी दुःख मानलं नाही, को एक शब्द एक आमदार बोलले नाही. साहेब असू द्या म्हणले, तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणले. काय झालं 2.5 वर्षात आमचं काय परिस्थिती निर्माण झाली? मंत्रालयातलं शिवसेनेच्या आमदारचं एका पत्रावर काम व्हायला तयार नाही. अजूनही सांगतो एकनाथ महाराजांची शपथ घेऊन, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबाला घेऊन गेलो होते. आम्ही आमदार घेऊन गेलो, आम्ही शिंदे साहेबाला साहेब थांबलो तर मिळलो आपण राहत नाही. आपली शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंद दिघेंनी वाढवलेली शिवसेना राष्ट्रवादी नाही काँग्रेस मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही तर परिस्थिती अशा काय तर पाऊल ठोस पाऊल उचला. औरंगाबादमध्ये जेव्हा मुख्यमंत्री पोहोचले